नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं फूड जर्नीमध्ये तर आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास घेऊन आली आहे संक्रांतीच्या हळदी कुंकवाचा तर संक्रांतीचा हळदी कुंकू आता मकर संक्रांत आहे त्यामुळे घरोघरी हळदी कुंकवाची लगबग ही सुरूच असते तर हळदी कुंकवासाठी कोणत्या वस्तू निवडायच्या त्या मी तुम्हाला सांगणार आहे पण त्यासाठी हा कुठलाही प्रमोशन कुठलाही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे यामध्ये हा कुठलाही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे मी कुठल्याही वस्तूचं मार्केटिंग वगैरे करत नाही आहे पण हळदी कुंकवासाठी कोणत्या वस्तू निवडाव्यात आणि त्या तशा वस्तू निवडणं का जरुरीचं आहे ते मी या तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हळदी कुंकू असेल तर नॉर्मली आपण काय करतो की कुठलीही वस्तू म्हणजे की घरात उपयोगी पडणारी म्हणजे जसं की छोट्या खिसड्या असतील चमचे असतील किंवा छोट्या वाट्या वगैरे अशा वस्तूंचा समावेश हा आपण करत असतो पण ते करण्याऐवजी जर तुम्ही हळदी कुंकवासाठी ह्या अशा खाण्यातल्या वस्तू आहेत जसं की हे माझ्याकडे आता हे एक असं बॉबीचं पाकिट आहे ह्याची किंमत आहे साधारणपणे बत्तीस रुपये किंमत आहे ह्याची ठीक आहे प्रत्येकाला प्रत्येकाच्या बजेटप्रमाणे त्या वस्तू सिलेक्ट करू शकतात पण हे असं एक बॉबीचं पाकिट आहे किंवा मी हे असं एक इथे एक सांबार मसाल्याचं पॅकेट मी इथे मी असं एक सांबार मसाल्याचं पॅकेट सिलेक्ट केलेलं आहे किंवा कुठलीही जे वस्तू आहे साधारणपणे मसाल्यांचं जे असतात दहा रुपयापासून ते वीस रुपयापर्यंत कुठलेही मसाल्यांची पाकिटंही मिळत असतात किंवा हा असं साबण आहे दहा रुपयाला एक हा असा पतंजलीचा साबण आहे तर दहा रुपयाचा एक साबण म्हणा किंवा कुठलंही तुम्ही मसाल्याचे पाउच किंवा बिस्किटांचे पुडे कॅडबरी अशा वस्तू तुम्ही या हळदी कुंकवामध्ये वाण म्हणून त्यांचा समावेश हा करू शकता कुंकवामध्ये वस्तू देण्यासाठी वाण देण्यासाठी हळदी कुंकू संक्रांतीच्या हळदी कुंकामध्ये वाण देण्यासाठी तुम्ही अशा खाण्याच्या वस्तू ज्या आहेत त्यांचा समावेश हा करू शकता या वस्तू कशा पटकन संपूनही जातात आणि आणि ह्या पटकन उपयोगीही येतात ह्या वस्तू पटकन संपूनही जातात आणि उपयोगीही येतात त्याच्यामुळे कुठ बड्डे असू देत किंवा संक्रांतीचं हळदी कुंकू असू देत तर ज्याने मी खाण्याच्या वस्तू आहेत त्यांना तुम्ही प्रायोरिटी द्यावी असं मला वाटतं पण तुमचं मत काय आहे यावरती ते मला कमेंटद्वारे कळवा आणि बड्डेमध्ये पण कसं होतं लहान मुलांच्या बड्डेला विशेषतः खाण्याची वस्तू दिली तर ती मुलं पटकन खाऊन टाकतात आणि आवडीने ती वस्तू संपत संपलीही जाते हल्ली प्रत्येकाकडे सर्व वस्तू ह्या असतातच म्हणजे की कुठली खेळणी म्हणा किंवा काही आपण स्टेशनरीच्या वस्तू दिल्या तर त्या सर्वांकडे सर्व काही असतंच पण खाण्याच्या वस्तू दिल्या तर मुलंही पटकन खाऊनही टाकतात त्यामुळे बड्डे असू दे किंवा संक्रांतीचं हळदी कुंकू तुम्ही नेहमी ह्या अशाच खाण्याच्या ज्या किरणाच्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही नेहमी हळदी कुंकूमध्ये वाणमधून द्याव्या असं मला वाटतं तुमचं मत मला कमेंटद्वारे कळवा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही मला कमेंटद्वारे कळवा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असताल तर सबस्क्राईब करा गौरीज फूड जर्नीला त्याचबरोबर बेल ऐकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीजचं नोटिफिकेशन म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे येत राहील चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये